या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापुरातील पंढरपूर तालुक्यातील अरवली येथील अभिमान मारुती मेटकरी वय 55 यांच्या खुनाचा तपास लावण्यात पंढरपूर तालुका पोलिसांना यश आले असून 12 तासांच्या आत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यातील आरोपीस पकडले आहे। दरम्यान त्यास न्यायालयासमोर उभे केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। यावेळी अभिमान मेटकरी यांनी यातील संशयित आरोपी नितीन माळी यास उसने पैसे दिले होते। आरोपी ते पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने मेटकरी आणि आरोपीचे भांडण झाले होते। भांडणाचा राग मनात ठेवून आरोपीने मेटकरी यांना दारू पाजून रांजणी येथील फॉरेस्टमध्ये नेऊन अल्पवयीन मुलाच्या मदतीने खून केला। पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर अनवली येथील माळी याला पोलिसांनी अटक केली। तसेच एका अल्पवयीन आरोपीसही पोलिसांनी ताब्यात घेतलं तर माळी यास 4 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली। दरम्यान मेटकरी यांनी आरोपी नितीन माळीस 6 महिन्यापूर्वी 20,000 रुपये उसने दिले होते। आरोपीकडे वेळोवेळी पैशांची मागणी करून देखील माळी हे पैसे देत नसल्याने गेल्या 8 ते 10 दिवसांपूर्वी मेटकरी आणि माळी यांच्यामध्ये भांडण झाले होते। या गोष्टीचाच राग धरून माळी याने मेटकरी यांचा खून केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली। ही कारवाई पंढरपूर पोलिसांसह LCBचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, फौजदार शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने केली। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।